शरद पवारांचं जे म्हणणं आहे की प्रादेशिक जे रिजनल जे आहेत आपले पक्ष काँग्रेस मध्ये मर्ज होतो, त्यावर काय सांगतो? त्या बाबतीमध्ये मी असं सांगेन की निवडणुकीच्या आसपास सुद्धा एकदा अशी चर्चा होती की त्याच्याबद्दलचा मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांनीच बाईट दिलेली होती की काँग्रेस पक्षाकडून त्यावेळेला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आलेली होती, त्यावेळेला त्यांच्या सहकार्याने त्या बाबतीमध्ये नकार दिला. आता निवडणुकीच्या एका विशिष्ट टप्प्यावरती पवार साहेब ज्यावेळेला हे बोलतात विलिनीकरणाचं, म्हणजे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या समविचारी किंवा आज इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पक्षांच्या रिजनल पार्टीज, आता मग त्याच्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्रेत आहे, शिवसेना अभिप्रेत आहे, काही इतर जे जे काही राजकीय प्रादेशिक पक्ष आहेत ते अभिप्रेत आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये साहेबच जास्त बोलू शकतात. तिसऱ्या टप्प्यापर्यंत वातावरण महायुतीला अनुकूल आहेच, चौथ्या टप्प्याचा प्रचार अंतिम क्षणापर्यंत आता आलेला आहे, कारण 13 तारखेला मतदान आहे, तिथे खूप असं अनुकूल असं वातावरण आहे. आणि 5वा टप्पा मुंबईसह ठाणा आणि नाशिक अशा त्या ठिकाणचा आहे, तो तर बारीक किल्ल्याचा आहे महायुतीचा. उज्ज्वल निकमांची उमेदवारीवरती आक्षेप घेतला जातो, या संदर्भात काय सांगाल? कशाबद्दल आक्षेप? कारण काय, एक ज्येष्ठ विधीज्ञ यांचं एक असं आहे की ही वक्तव्य ही अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं जी वक्तव्य केली गेलेली त्याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात विशिष्ट जे काही कोर्ट असतं त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये निर्णय देण्यात आला, दीर्घकाळ तो खटला चालला आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम याने तो अतिशय उत्तम पद्धतीने चालवला, आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करणं म्हणजे राष्ट्र राष्ट्रहित हे बाजूला सारत राजकीय दृष्ट्या प्रेरितून अशा पैकी वक्तव्य करणं हे निंदनीय आहे. किती सीट महाराष्ट्रात? 45+ माहिती नाही.